निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक, ठाकरे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। नमस्कार। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने घेतलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी धक्का असल्याचं म्हटलं जात आहे। या निर्णयानंतर आम्ही लवकरच आमची आगामी रणनीती ठरवू, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी दिली आहे। तर या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असं उद्धव ठाकरे समर्थक चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय। निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय धक्कादायक असल्याचंही खैरे यांनी म्हटलं आहे। आम्हा कोट्यवधी शिवसैनिकांना दुःख झालं आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे। सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनाची याचिका प्रलंबित असताना हा निर्णय घेतला गेला, आता शिवसेना नावही वापरता येणार नाही याचे आम्हाला दुःख झाले आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली होती, मात्र एका माणसाने शिवसेना पक्ष फोडला त्यांचे हे पाप कधीही मिटवू शकणार नाही, म्हणूनच आमचा त्यांच्यावर राग आहे। बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभारली होती, एका व्यक्तीने सगळा नाश केला, आम्ही पुढे सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट न्यायालयाचे दार ठोठावणार आहे, तशी माहिती चंद्रकांत खैरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता या सर्व प्रकारचा तपास व्हायला हवा। सध्या देशात काय सुरू आहे, आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे। आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही। निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील, अशी माहिती आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।